बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची आता सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीला ठाकरे गटाने विरोध दर्शवलाय. मोबाईल यंत्रणेद्वारे शिंदे गटाने सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या आवाजात मोबाईल संदेशही रेकॉर्ड करण्यात आलेत. व्हॉइस कॉलवर सदस्य नोंदणीही करता येणार आहे. प्रत्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाजाचं स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे ही सदस्य नोंदणी केली जाते. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत. कपिल, नेमका काय वाद आहे? नक्कीच, दिवाळीच्या सणाच्या तोंडावरच आता एक नियुक्ती लढवलेली आहे बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने. त्यांनी सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे. फोनवरतीही तुम्ही बाळासाहेब शिवसेनेचे सदस्य बनू शकता असं त्यांनी युक्ती लढवलेली आहे. आणि त्याचे एक व्हॉइस रेकॉर्डिंग एकनाथ शिंदेची त्यांनी लोकांसमोर आणलेली आहे. एका नंबरने एक फोन जातो आणि व्हॉइस रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला येते. आणि तुम्हाला जर त्यात सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही एक नंबर दाबू शकता. आणि जर तुम्ही एक नंबर दाबल्यानंतर तुम्ही सदस्य त्या गटाचे होऊ शकता अशी ती एक संकल्पना आहे. आणि ही संकल्पना राबवली जाते आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे का सोशल मीडिया खूप महत्वाचा फॅक्टर आहे या पुन्हा राजकीय लढाईमध्ये. आणि या सोशल मीडियाचा हेचाच उपयोग करायचा बाळासाहेबांच्या शिवसेना म्हणजे शिंदे गटाने ठरवलेला आहे. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाजाचं स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे सदस्य नोंदणी केली जाते. शिंदेंच्या आवाजाचं स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे 9117254825 या नंबरवर व्हॉइस कॉल केला जातोय. या नंबरवरनं हा कॉल येतो. कॉल आल्यानंतर एक दाबा अशी सूचना करत एक दाबल्यानंतर प्रणालीद्वारे बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला समर्थन मिळवत सदस्य नोंदणी केली जाते. मात्र या कॉलला उत्तर देऊ नका असं आवाहन ठाकरे गटानं केलंय. मुख्यमंत्री शिंदेंच्या आवाजात मोबाईल संदेश रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. आणि असा कॉल नंबरवरनं केला जातोय 9117254825 हा तो नंबर आहे. या नंबरावरनं कॉल केले जात आहेत. आणि अर्थातच समर्थन असल्यास एक दाबा असं सूचना या कॉलच्या द्वारे केली जाते. एक दाबल्यानंतर आपण प्रणालीद्वारे बाळासाहेबांची शिवसेनेला समर्थन मिळवत सदस्य नोंदणी केली जाते. आणि याच व्हॉइस कॉलवर जी सदस्य नोंदणी सुरू आहे त्या नोंदणीला आता ठाकरे गटानं विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी एकीकडे सुरू आहे. शिंदे गटाच्या सदस्य नोंदणीला ठाकरे गटानं विरोध दर्शवलाय. तर जाणून घेऊयात नेमका फोन कसा येतो आणि ही नेमकी प्रणाली कशी कार्यरत झाली आहे. हॅलो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी एकनाथ शिंदे बोलतोय. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचललंय. सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्या सोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक एक दाबा. अशाच पद्धतीत हा कॉल येतो. कॉल केला जातो. कॉल आल्यानंतर एक दाबा अशी सूचनाही केली जाते. एक दाबल्यानंतर प्रणालीद्वारे त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला समर्थन दिलं जातं आणि सदस्य नोंदणी पूर्ण होते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे